पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, मी तुझ्या निर्मितीरूपी बागेतील एक फूल आहे। या भावनेने तुझ्या चरणकमलाशी पडून राहण्याचे भाग्य व स्वर्गीय सुख मला आज दिवसभर अनुभवायला मिळो। आजच्या या शुभ सकाळी मी कल्पनेने एका बागेत जातो। तेथील एका गुलाबाच्या फुलाकडे ओनवून पाहतो, त्याचा सुगंध अनुभवतो, त्याच्या गुलाबी रंगाच्या विविध छटा पाहतो, त्याच्या पाकळ्यांचा आकार, देठ, पाने, काटे थेट मुळापर्यंत नजर टाकतो, त्या गुलाबाला हळूवार स्पर्श करतो। काय तो मुलायम स्पर्श! न कळत एक पाकळी गळून पडते, थोडासा वारा सुटतो, बाजूच्या झाडावरून एक गुलाब खाली पडते, मी अंतर्मुख होतो। केवळ काही क्षणासाठीच ते फूल उगवले, आपल्यावर सोपविण्यात आलेले सुगंध सौंदर्य प्रसाराचे कार्य त्याने संपविले आणि वेळ येताच अलगत मातीला मिळाले। मी फानावर येतो, होय प्रभू, माझ्या जीवनाचे फुललेले फूल तू स्वीकारून घे। धुळीत कोमेजून पडण्यापूर्वी मी माझ्या कलागुणांचे सौंदर्य व विचारांचा सुगंध या जगामध्ये पसरत राहावे आणि माझे जीवन किती क्षणभंगूर आहे याची पदोपदी जाणीव ठेवावी म्हणून मला कृपा दे। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया। जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया। जे गरीब, अनाथ, आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। ईश्वर